सारे फायदे फक्त आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर आर्थिक दृष्टिकोनातून याचा नक्कीच फायदा आहे, पण शारीरिक दृष्टिकोनातून आजचा जर विचार केला तर तो वेगळा अमूल्य फायदा आपल्याकडे आहे। पण आज आपण सगळं काय करतो, कायसाठी करतो सांगा, जे काय आपलं रुटीन आहे ते आयुष्यामध्ये आपण काय काय गोष्टी करतो, कशासाठी करतो? पहिलं सगळ्यात आपण काय म्हणतो, आपण काय शिकलो की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आरोग्य का पैसा आहे? आरोग्य जर असेल तर पैशाचा उपभोग घेता येईल, पैसा खूप आहे पण आरोग्य चांगलं नाही। आता कोरोनात पाहिलं आपण, खूप साऱ्या लोकांकडे खूप सारे पैसे होते पण वाचले का पैसे, त्यांना वाचू शकले का? काहींना वाचू शकले पण काहींना वाचू शकले नाही। कारण काय होतं की इम्युनिटी पॉवर, ज्यांची इम्युनिटी पॉवर ते सगळे आजारापासून मुक्त होऊ शकले। आणि दुसरी असते मानसिक पॉवर, म्हणजे मन आणि शरीर दोन्ही पण गरजेचं असतं। एखाद्याचं शरीर खूप चांगलं आहे पण मन कमकुवत आहे, म्हणजे छोट्या छोट्या आलेल्या संकटाला पण तो घाबरतोय आणि शरीर खूप तगडं आहे, चालेल का? मन पण तेवढंच ताकदवर पाहिजे आणि शरीर पण तेवढंच ताकदवर। मग मन ताकदवर करण्यासाठी काय लागतं आपल्याला? मन ताकदवर करण्यासाठी आहार लागतो का? नाही, त्याला आपल्याला वेगवेगळे मेडिटेशन आहे, वेगवेगळे व्यायाम आहेत, त्यासाठी त्याला आपल्याला त्या गोष्टी करावं लागतील। पण शरीर स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आहार, उत्तम आहार करायचा आहे आपल्याला। तो उत्तम आहार आज आपण करतोय का? तुम्ही मी जरी हा ट्रेनिंग देतोय तर मी पण नाही करत आहे आणि तुम्ही पण नाही करत, पण आपल्याला त्या मार्गाकडे जायचंय। आज आपली जी आज तुमच्या माझ्या वयामध्ये ज्या पिढी आज आपण जगतोय ती पिढी पूर्ण पोखरलेली आहे, म्हणजे आहारामुळे आणि भेसळयुक्त आहारामुळे आपण आज आपलं जे आयुर्मान होतं ते 100 वर्ष, आपल्या जे आजी आजोबा तुम्हाला आठवत असेल तर किमान 80-90 वर्ष जगायचे। तर आज आपण कुठपर्यंत आलो? 60 वर आलोत। म्हणजे हेल्दी आयुष्य कितीपर्यंत जगू शकतो आपण? फक्त 60 वर्ष। त्याच्यानंतर जेवढा काय कमवलाय तेवढा सगळ्या दवाखान्यात न्यायचा आपल्याला। ग्रामीण भागामध्ये कॅन्सर हा आजार तुम्हाला माहित असेल, तुम्ही लहान असाल तर तुम्हाला किती वेळेस ऐकायला आलता कानावरती? खूप कमी। आता महिलांच्या महिला आहेत म्हणून मी महिलांच्या विषयी बोलेल, महिलांच्या पेशीचे आजार आहेत। किती वेळेस ऐकायला यायचे लहानपणी तुमच्या आईच्या टायमाला? खूप कमी वेळेस। गुडघ्याचे आजार आहेत यायचे ऐकायला, केस गळतीचे आजार आहेत यायचे आज तुमच्या महिलांमध्ये? हां, थायराइड आहे, डायबिटीस आहे। डायबिटीस होतं का गावात कोणाला? म्हणजे तुम्हाला आठवत असेल आपल्या गावात डायबिटीस हा म्हणजे आपल्या विषयावरच नव्हता हा शुगर डायबिटीस हे काही आजार आपण ऐकलेलेच नव्हतं, ऐकायचं होतं पण शहरी भागातले आजार आहेत, श्रीमंताचे आजार आहेत असं आपण समजायचो। आज ते घरोघरी आलेत, शेतकऱ्याच्या घरात पण आलेत, बरोबर आहे की नाही? पण याचं कारण काय? आपण कधी विचार केला की हे आजार एवढे फैलावत आहेत, याचं काहीतरी कारण असं नाही याच्यामागे? आज आपण जे काही आजार म्हणजे आपण आजारी पेशंटला काय घेऊन जातो? जर एखादा पेशंट तुमच्या घरचा आजारी पडला त्याला खायला काय घेऊन जातो आपण? ते फळ आपण खरंच त्याचे परिपूर्ण आहार आहे का? तुम्ही सफरचंद नेत असाल तर सफरचंद तुम्ही जर चाकू घेतला आणि सफरचंद छिलायचा प्रयत्न केला, वरचा लेअर जर काढायला प्रयत्न, त्याच्या मेणासारखा एक प्रकार तुम्हाला दिसेल की धुताने जर ते तेलकट होईल, तुमच्या हाताला तेलकट लागेल पहा, कधी प्रयोग करून पहा सफरचंदानं। कारण तो जो बाहेरचा लेअर आहे त्याची चकाकी आणि पॉलिश त्याच्या आतमध्ये बाहेरचं सूर्यकिरण आणि बाहेरचं हवामान आतमध्ये जाऊ नये आणि जास्त काळ टिकावा थंडीचा प्रदेश हिमालयासारख्या त्या भागात काश्मीर त्या भागात ना आपल्याकडे येतो, मग आपल्या भागात टिकावा म्हणून आपलं भाग कसं आहे उष्ण आहे, बरोबर ना? उष्ण भागात टिकावा म्हणून ते काय करतात, मेणासारखा एक लेअर देतात आणि ते केमिकल इतकं घातक हे शरीरासाठी की त्याच्यासाठी कॅन्सरच्या पेशी आपल्या शरीरात आपोआप तयार होतात आणि ते आपण काय करून जातो पेशंटला गिफ्ट म्हणून घेऊन जातो। दुसरी गोष्ट आपल्या रोजच्या आहारातली फळं म्हणून कोणती आहे, केळी। बाजारात आपण रोज पाहतो केळ्याच्या ठेल्यावर केळे, तर केळी नॅचरल आहेत का? ते उगवलेत नॅचरल पण पिकवलेत नॅचरल का? नाही, मी बॅकग्राऊंड ह्या विषयाकडे येण्यापूर्वी आपण ह्या विषयाकडे का जाणार ह्याच्यावर थोडी आपण चर्चा करायला पाहिजे। कारण आपल्याला जेव्हा आपण आपल्याला करायचं हे प्रयोग किंवा दुसऱ्याला सांगायचं आहे तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की आपण का करायचं आहे। तो भाज्या काय विकत भेटत नाही का छतावरच लावायच्या का परस बागेत लावायच्या? बाजारात गेलं तर 2 मिनिटात भाजी भेटते ना आपल्याला, मग हे सगळं काय उठा ठेव काय करायचं तर आपल्याला त्याच्या मागचं रिझन माहीत पाहिजे आपण का करतो ही गोष्ट, कोणती गोष्ट करण्यापूर्वी ती गोष्ट का करायची याचं पण महत्त्व पाहिजे आपलं। तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे जे आपण सगळं काय आता हॉस्पिटल 50 पटीत दवाखाना होता, आज जर तुम्ही 400-500 हॉस्पिटल सहज सापडतील तुम्हाला ओपीडी आणि रोज प्रत्येक हॉस्पिटलची ओपीडी फुले, म्हणजे नॉर्मल आजार असतील सर्दी खोकला याच्यापासून तर इतर भयान आजारापर्यंत सगळे डॉक्टर रिकामे कोणीच नाही, प्रत्येक डॉक्टरला पेशंट। ही जी लिंक आहे ना मेडिकलची ही आपण तयार केलेली आहे, त्यांनी नाही,
म्हणजे आपण त्यांना भाग पडलं की सगळ्या गोष्टी करा, कारण आपण फक्त विचार करतोय पैशाचा. आपण कधी विचार नाही केला आपल्या आपण आपल्या मुलांना काय देतोय आहारामध्ये. आपण खूप विचार करतोय की आपण काजू देतोय, बदाम देतोय, भाजीपाला रोजचा रोज देतोय, आपण व्हिडिओ पाहतोय, पालकचा ज्यूस घेतोय, या वेगळ्या वेगळ्या काय काही गोष्टी आरोग्यासाठी भोपळ्याचा ज्यूस घेतोय, पण ते खरंच चांगलं आहे का? आपण याच्या मागचा विचार केला आहे का? मग तो विचार करण्याची आज वेळ आहे. आज आपली पिढी पोखरलेली, मी तुझ्या समक अशी म्हणत होतो की आपल्या पिढीमध्ये आज काहीच राहिलेलं नाही शिल्लक, कारण आपण काय खातोय, सगळं भेसळयुक्त खातोय. एकही पीक असं नाही आहे, कारण शेतकरीच पोखरला आहे, कारण त्याला माहिती आहे की मला जर 2 पैसे कमवायचे असेल तर मला रासायनिक खत टाकायचं आहे. तर जर मी फवारणी केली रासायनिक तर माझी कीटक मरतील पिकावरली, बरोबर आहे की नाही? आज कोणतं जरी पीक घेतलं तर बिना आजाराचं पीक आहे का? कारण बियाणंच आजारमुक्त नाही आहे. ज्या कंपन्या ज्या तयार केल्यात ज्यांनी, आपण सगळे बियाणं कुठून घेतो? आज शेती करणारे लोक आहेत, तुम्ही करता ना शेती, तर शेतीत आपण बियाणं घरचे तयार करतो का? पूर्वी आपले आजोबा काय करायचे, ज्वारी असेल बाजरी असेल तर जुने वाणं जपून ठेवायचे, गोमूत्रात जेव्हा आता आमचे माझे वडील काय करायचे की गोमूत्र आणायचे आणि जेव्हा ज्वारी पेरायची तेव्हा नंतर त्या टायमाला खाली ज्वारी टाकायची पोत्यावर, ते ज्वारीला गोमूत्र चोळायचे आणि नंतर लगेच ज्वारी पेरायला आणायची. बीज संस्कार करतो, ते बीज संस्कार केले जायचे आणि तेच चांगले बियाणं आपण दरवर्षी करायचो आणि त्याला रोग राई पडत नव्हती. वातावरण असंच राहायचं, पण रोगराई पडत होती का? पावसावाधारित शेती होती. पण पहिली ज्वारीचं उत्पन्न आणि आत्ताचं ज्वारीचं उत्पन्न जर पाहिलं तर दुपटीने वाढली आत्ताची ज्वारीचं उत्पन्न, पण झालंय काय की ती पोषक आहे का पहिले एक ती? कारण हे हायब्रिड वाण येत गेले, सगळे बियाणामध्ये हायब्रिड वाण येतात, कारण कंपन्यामध्ये स्पर्धा तयार झाली की माझं कोणाचं उत्पन्न वाढेल ज्यादा. म्हणजे मी जर आज पूर्वी भात शेतकरी 40 किलो भात टाकायचे एका एकरामध्ये, आता ते 4 किलो आलं, म्हणजे हायब्रिडकरण वाढलं, उत्पन्न वाढलं, पण त्यातला कस जो आहे ना पिकामधला आहारामधला कस तो संपला. म्हणजे आपण फक्त घासफूस खातोय आणि आपल्या सगळ्या क्रिया होत आहेत, पण त्यातनं ज्या गोष्टी भेटायच्यात त्या भेटत आहेत का? त्यातले जे गुणधर्म आहेत ते भेटायचे ते भेटत आहेत का? अजिबात नाही भेटत. ते जर भेटत असतील तर मग आपल्याला दवाखान्यात जायची गरज नाही, कारण सगळे आजार पोटातून होतात. म्हणजे आजाराची काय आहे, सगळे मेन मेक कुठे पोट आहे आपलं. कारण आपलं पोट जर व्यवस्थित असेल, आपला आहार जर न्यूट्रिशन जर आपलं व्यवस्थित असेल तर आपलं सगळे शरीर व्यवस्थित चालेल. पण आपण काय करतो आहे, सगळं भेसळ, म्हणजे इतके घाण आणि इतके खतरनाक फवारण्या होतात. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, तुम्ही जर काही व्हिडिओज जर मोबाईलवर पाहिले, आदल्या दिवशी जर दुधी 1 इंच असेल तर दुसऱ्या दिवशी एवढा होतो. म्हणजे आज तुम्ही सांगा जे एखाद्या फळ पहिल्या रात्री एवढं असेल आणि दुसऱ्या रात्री एवढं होत असेल, तर मग आज तेच फळ आपण मुलाला देतोय मुलींना देतो, मग त्याचाच तो त्यातले जे काही अंश आहेत ते आपण जेव्हा मुला मुली खात काय म्हणतोय, कारण काय येते ती खाल्लं काय तिने, त्याच्यामध्ये जे काही गुणधर्म गेलेले आहेत ना फळांमध्ये फुलांमध्ये, म्हणजे ते काय होतं एका रात्रीतून वाढतंय ना, तसं आपलं शरीर पण आतनं वाढतंय त्याच केमिकलमुळं. कारण आपण खायला काय दिले, तेच फळं जे एका रात्रीत वाढले. आपण केळं, आता केळं काय करतात लोक, कच्चे केळं आणतात आणि त्या केमिकलमध्ये बुडवतात, दुसऱ्या दिवशी लगेच पिकतात आणि आपण खातो. एक ती जलद जी प्रक्रिया होते त्या फळावर, ती काय एक ती सहज होत असेल का? त्याच्यावर किती विघातक मारा केला असेल तेव्हा ते, मग तेच परिणाम आपल्या शरीरावर होतात. मग आपलं शरीर जे आज तारुण्य वयात आपण म्हातारे व्हायला लागलो ना, तुम्ही मी, आपलं कमी वयात आपण म्हातारे दिसायला का लागलो, की जसं केळाची साल पिकते तसं आपलं शरीराचं हे पण कातळं लूज पडायला चाललं, कारण तेच केमिकल आपल्या पोटात जातं जे केळाच्या याच्यावर परिणाम, म्हणजे ज्याच्यावर त्याचं हे केलं आहे ते. हे सगळं जर थांबायचं असेल, हे सगळ्यावर जर आपल्याला रोग आणायचा असेल आणि आपली पिढी गेली, आता आपण मी म्हणू नाही शकत रिकवर करता येईन आपल्याला, 100% गेलेली आणि आपली शेती पण आत्ताची सगळी केमिकल आहे, त्याच्यात तुम्हाला परिणाम जर घडवून आणायचं असेल तर त्याला वेळ द्यावा लागेल. आणि पण आपण एक करू शकतो आता, की आपल्या भविष्यात येणारे आपले मुलं आहेत त्यांना चांगला निसर्ग देऊ शकतो, त्यांना चांगलं आरोग्य देऊ शकतो, कारण त्यांना जर ह्याच जर याच्यात जर आपण ओढलं ना तर त्यांचं पण धोक्यात आहे. आपण खूप काही पैसा देऊ नाही शकत त्यांना, ठेवला तरी आरोग्य नाही दिलं तर काय उपयोग त्या पैशानं. तर आपण त्यांना एक चांगलं आरोग्य देण्यासाठी आपण ही संकल्पना आपण आत्ता वाढवतो आहे.